हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता साडीमधील सुंदर आणि ग्लॅमरस लुकसाठी ब्लाऊज ही तितकाच महत्त्वाचा असतो साडीवर ब्लाऊज हा हटके आणि स्टायलिश पॅटर्नचा असेल तर सिंपल साडीही अट्रॅक्टिव्ह दिसते खास प्रसंगांना साड्यांनीसणे महिलांना अधिक पसंत असते साड्यांवर नेहमीच त्याच त्याच पॅटर्नचा ब्लाऊज शिवण्यापेक्षा युनिक ब्लाऊज तुम्ही शिवू शकता पूर्वी बलून स्टाईलचं ब्लाऊज हे अनेक स्त्रिया वापरत असत पण कालांतराने ही फॅशन कमी झाली आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आला आहे त्यामुळे नवीन साड्यावर ब्लाउज शिवून घेणार असाल तर फुग्याच्या बाह्यांचे ब्लाऊज खूप उठून दिसतील यामध्ये तुम्ही शॉर्ट थ्री फोर्थ किंवा लॉंग स्लीव देखील शिवू शकता फुग्याच्या बाहीचे हे नवीन पॅटर्न सर्व साड्यांवर सूट होतात सध्याच्या ट्रेंडिंग ऑर्गॅनच्या साडीवरही तुम्ही पप स्लीव्हचे ब्लाउज शिवून घेऊ शकता खांद्याजवळ चुने आणि मागे गाठ बांधण्याचे असे ब्लाऊजचे पॅटर्न हॉट लुक देईल ब्लाऊजच्या मागून हुक्स लावण्याची डिझाईनसुद्धा छान पर्याय आहे कॉटनचे किंवा सिल्कच्या साड्यांसाठी हे फुग्यांचे ब्लाऊज प्लौँच अधिकच शोभून दिसतील पप स्लीवचे ब्लाऊज हे वर्क असलेल्या साड्यांपेक्षा प्लेन साडीवर अधिक उठून दिसेल शॉर्ट स्लीवजमध्येही तुम्ही लेस लावून हे पॅटर्न अधिक क्रिएटिव्ह लुकचे शिवू शकता प्लेटेड स्लीवचे ब्लाऊज देखील अधिक अट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी वाटतात तुमच्या काठपदराच्या सिल्क साड्यांवर पैठणी साडीवर तसेच कांजीवर साडीवर तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता तर मैत्रिणी सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट अशा स्लीवच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत तुम्ही देखील अशा एका डिझाईनचे ब्लाऊज शिवून घ्या अतिशय प्रेटी आणि सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा